जेवणामध्ये किती व्हेरिएशन्स असले ना तरी पण प्रत्येकाच्या तोंडून कधी ना कधी हे वाक्य निघतंच की सारखं सारखं तेच खाऊन कंटाळा आलाय. मग अशावेळी वारंवार तेच भाज्या वगैरे येते. यापेक्षा आपण काहीतरी वेगळं असतं, पारंपरिक किंवा होममेड असं काहीतरी शोधत असतो. तर चला आज बनवूया डाळींचे मुटकुळे. तर बऱ्याच ठिकाणी याला मुटके किंवा मुटकुळे किंवा खानदेशमध्ये शक्यतो याला फुनके असं म्हटलं जातं. तर हे बनवण्यासाठी मी डाळीचा वापर करणार आहे. तर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी मी घेतलेल्या आहे आणि दोन्ही मिक्स न करता वेगवेगळ्या ठेवणार आहे. तर मी इथे घेतलेली आहे चवळीची डाळ आणि घरगुती म्हणजे घरी बनवलेली तुरीची डाळ. तर तुरीची डाळ जी आहे तर ती मी सालासकटच घेतलेली आहे निवडून. तर बरेच जण या ठिकाणी तुरीची डाळ किंवा मुगाची डाळसुद्धा त्यामध्ये वापरतात, कारण मुगाच्या डाळीचे तसेही धिरडे वगैरे आपण बनवतोच, पौष्टिक असतात. तर त्यामुळे अशा प्रकारचे मुटकुळे बनवण्यासाठी त्याचाही वापर केला जातो, तुरीच्या डाळीसोबत मुगाच्या डाळीचा. परंतु मी इथे ह्या दोन डाळी वेगवेगळ्या भिजवून घेतलेल्या आहेत. तर साधारणपणे 6 ते 7 तास या भिजवणार आहे आणि 6 ते 7 तासानंतर ह्या मिक्सरमधून वाटून घेणार आहे. तर आता काल झालेल्या पावसामुळे माझा कालचा जो मुटकुळे बनवण्याचा प्लॅन होता तर तो मी स्थगित केला होता, कारण मला हे मुटकुळे बनवायचे होते चुलीवरती. आता त्यामुळे ते जे डाळी होते भिजवलेल्या तर त्या बारीक न वाटतात, तशाच्या तशा अख्ख्या डाळी फक्त पाण्यामधून काढून किंचित थोडासा काहीतरी पाण्याचा अंश ठेवून त्या फ्रीजमध्ये स्टोअर केलेल्या होत्या. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळीच मी करणार आहे त्यांचे मुटकुळे. तर हे जे मुटकुळे असतात यामध्ये डाळींसोबत बऱ्याचदा भाज्यांचाही वापर केला जातो. तर कोथिंबिरीचे बनवले जातात किंवा जी चिवळ्याच्या भाजीचे, घोळच्या भाजीचे किंवा मग मेथीच्या भाजीचे असे सुद्धा हे मुटकुळे बनवले जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे मुटकुळे वाफवून बनवत असल्यामुळे तेलाचा फार काही अंश यामध्ये राहत नाही, किंवा बऱ्याचदा ज्यांना हवं असेल ना तर ते फ्राय करून सुद्धा, शॅलो फ्राय करून सुद्धा खातात. तर त्याच्यामुळे तेलाचा अंश राहत नाही, त्यामुळे हेल्दी अशी ही रेसिपी आहे. आणि तसे डाळ वगैरे खाण्याचा जर कंटाळा येत असेल तर लहान मुलांना किंवा अशा प्रकारे आपण बनवून देऊ शकतो. आता मुटकुळ्यांसाठी पूर्वतयारी काय करायची तर काही नाही, अगदी इन्स्टंट होणारे हे मुटकुळे असतात. फक्त 6 ते 7 तास आधी भिजत घातलेल्या डाळी आणि त्यानंतर यामध्ये आपण तिखट हवं असेल तर तिखटसुद्धा ॲड करू शकतो, परंतु हिरव्या मिरच्यासुद्धा ऑप्शनल आहे, हिरव्या मिरच्यासुद्धा छान लागतात. तर आपल्या तिखट खाण्याच्या प्रमाणानुसार डाळीच्या प्रमाणानुसार मिरच्या घ्यायच्या आहेत, त्यानंतर त्यामध्ये लसूण, जिरं आणि कोथिंबीर. तर कोथिंबीर भरपूर अशी छान लागते, त्यामुळे वाटतानासुद्धा आणि वरून ज्यावेळेस आपण ते लावणार आहे ना वाफवण्यासाठी तर त्यावेळेससुद्धा मी कोथिंबीर चिरून घालणार आहे. तर अशा प्रकारे इथे मी हे दोन्ही बॅटर, कारण एकत्र करणार नाही आहे, दोन्हींची टेस्ट ही वेगवेगळी लागते, त्याच्यामुळे दोन वेगवेगळेच असे मी ते वाटून घेणार आहे. आणि आता इथे हे पहिलं जे आहे तर ते आहे तुरीच्या डाळीच्या मुटकुळ्यांचं मिश्रण, दुसरं आहे चवळीच्या, आणि हे तिसरं जे आहे तर हे कढी, कारण याच्यासोबत कढीही छान लागते. म्हणजे शक्यतो हे फुनके किंवा मुटकुळे जे आहेत ना तर ते कढीसोबतच खाल्ले जातात, म्हणजे ते तेलामध्ये फ्राय करण्याचीही गरज पडत नाही, ते आपण कढीमध्ये बुडवून वगैरे सुद्धा ते खाऊ शकतो.
मिश्रण वाटून होईपर्यंत हे मुटकुळे वाफवण्यासाठी मी गरम करून घेणार आहे पाणी। तर आपण हे मुटकुळे इडली पात्रामध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकतो किंवा इडली पात्रामध्ये न वाफवता जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर अशा प्रकारे पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये त्यावरती चाळणी ठेवून सुद्धा वाफवता येतात। तर जसं की मी सांगितलं होतं कांदा यामध्ये भरपूर प्रमाणात घालणार आहे कारण कांद्यामुळे ते टेस्ट तर छान लागतेच परंतु शिवाय आतून सुद्धा पोकळ असे येतात आणि फक्त वाफवून जरी घेतले तरी पण ते आतून छान लवकर शिजतात। त्याच्यामुळे कांदा त्यानंतर दोन्ही मिश्रणांमध्ये मीठ आणि हळद, तर तिखटाच्या ऐवजी ऑलरेडी मिरची घातलेली असल्यामुळे हिरवी मिरची घातलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर परत एकदा वरून सुद्धा घालणार आहे कारण छान लागते टेस्ट फ्लेवरसुद्धा येतो आणि कधी नवत बनणारा पदार्थ असतो तर त्यामुळे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कांदा कोथिंबीर घालून याची लज्जत वाढवता येते। तर आता हे दोन्ही जे आहेत तर ते छान असे एकत्र कालवून तोपर्यंत पाण्याला सुद्धा उकळ आलेली असते आणि त्यानंतर मग आता अशा प्रकारे वाफवून घ्यायची। तर मी इथे तुम्ही चाळणीला तेल वगैरे सुद्धा लावू शकता परंतु माझ्याकडे केळीची पानं अवेलेबल असल्यामुळे मी आता केळीच्या पानांवरतीच हे जे मुटकुळे आहेत तर हे अशा प्रकारे ठेवणार आहे। तर इथे मी आईची मदत घेतलेली आहे। तर अशा प्रकारे हलक्या हाताने अगदी म्हणजे त्याला जस्ट फक्त काहीतरी शेप देऊन आपल्याला ते ठेवायचे, फार असे दाबून किंवा प्रेस करून नाही ठेवायचे म्हणजे त्यामुळे ते आतून पोकळ राहतात आणि लवकर शिजून येतात। सर्व मुटकुळे वाफवण्यासाठी सेट करून झाल्यानंतर आपण त्यावरती अशा प्रकारे ताट किंवा एखादी थाळी पालथी घालून ते होऊ देऊ शकतो म्हणजे वाफेवरती ते लवकर वाफवून येतात। तर इथे हे जे मुटकुळे होते तर ते तयार आहेत आणि त्यानंतर आता दुसरे जे होते तर ते पहिले चवळीचे आणि आता हे तुरीच्या डाळीचे मुटकुळे जे आहेत तर ते लावून घेते। आता दोन्ही प्रकारचे मुटकुळे तयार झाल्यानंतर वेळ आहे कढीची कारण कढी आणि मुटकुळे यांची जोडी फार फेमस आहे। तर आता कढीसाठी बरेच जण शॉर्टकट यूज करत असतात की मिरचीचे तुकडे वगैरे ते तोडून तसेही तेलामध्ये त्यावरती होऊ देत असतात परंतु अशा प्रकारे गोळा वाटून केलेली कढी आणि शॉर्टकट कढी तर यांच्या चवीमध्ये सुद्धा फरक असतो। तर इथे कढीसाठी जो गोळा वाटलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही बघितलंच की भाजून घेतलेले शेंगदाणे त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर तर यांचा गोळा जो आहे तर तो वाटून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये पातेल्यामध्ये थोडंसं तेल त्यामध्ये नेहमीप्रमाणे तडका जिरं मोहरी आणि भरपूर असा कढीपत्ता कारण कढीसाठी कढीपत्ता तर लागतोच आणि चवीसाठी तर त्याचं महत्त्वाचं योगदान आहे आणि छान असा कढीपत्ता तडतडल्यानंतर जो गोळा वाटून घेतलेलं होतं हिरवं वाटण तर ते आता तेलामध्ये छान प्रकारे कलसून घेणार आहे म्हणजे जवळपास त्या गोळ्याला तेल सुटेपर्यंत हे होऊ द्यायचे आणि खरंच चवीमध्ये फरक लागतो। शॉर्टकट नुसतं मिरच्या कापून टाकून जी कढी बनवली जाते किंवा अशा प्रकारे गोळा वाटून जी कढी केली जाते ना तर याच्या चवीमध्ये भरपूर असा फरक आढळून येतो। वाटणाला अगदी छान असं तेल सुटत आलेलं आहे आणि आता यामध्ये ॲड करणार आहे मीठ आणि हळद। भरपूर असं तेल सुटेपर्यंत आता गोळा हा छान प्रकारे शिजून आलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये मग तुम्ही ॲड करू शकता तुमच्याकडे दही असेल तर दही किंवा मग ताक, परंतु दही जर वापरत असाल तर दही एकदा मिक्सरमधून छान असं गुठळ्या गुठळ्या ज्या असतात ना तर त्या बारीक करून घेतल्यानंतर ती मऊसूत अशी लागते खायलासुद्धा त्यामुळे आणि नंतर शेवटी त्यामध्ये 2 चमचे बेसन पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे बेसन पीठ ॲड करून आता इथे कढीसुद्धा तयार आहे आणि कढीमध्ये सुद्धा छान प्रकारे उकळे आल्यानंतर शेवटी वेळ येते ती कोथिंबीरीची। तर असं आहे ही जोडी मुटकुळे आणि कढीची।
तर तुम्हीसुद्धा हे व्हेरिएशन्स ट्राय करा. मीसुद्धा ट्राय केलेत. आणि नुसतं हेच नाही तर यामध्ये वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ॲड करून, जसं की चिवळ्याची भाजी, घोळची भाजी, मेथीची भाजी, तर असे मुटकुळे बनवा आणि आस्वाद घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक हा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त रिकमेंडेड करू शकतो. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.